असा एकदम कसा आवडायला लागला का तुला तो? आधी किती भांडत होतीस त्याच्याशी, आता तोच भांडतो माझ्याशी. एकदा त्याला मला भेटायला सांगशील? सांगायचं काय त्यात, तूच बोल की त्याच्याशी. तेच तर आहे. एकदा बदललं की सगळं बदलत. आता मला त्याला भेटून मुद्दाम बोलावं लागेल. काय बोलायचं एवढं जीजी? त्याच्याशी बोलून मी आणि हे एकदा त्याच्या गावाला जाऊन येणार. मी पण येऊ? पिकनिकला जात नाही आहोत, त्याच घर बघायला जातो. एकदा वेड्यासारखा निर्णय घेतलायस ना, मग आता जरा शहाण्यासारखी वाग. हो, तसं मी शहाण्यासारखं वागण्याची प्रॅक्टिस चालू केलीच आहे. आता तू कुठे निघालास? जाऊ का असं विचारायला आलो होतो. पण घाई काय? घाई नाही पण. तू आता थांब, मग बघू आपण. हॅलो. हो हा हा हो हा आहे. एक मिनिट हा, दादाचे ते मित्र आहेत ना आगाशे, त्यांचा फोन. हॅलो. हां नमस्कार. हो हो ओळखलं ना. हां रमा ना, सध्या लास्ट इयरला आहे ती. नाही तिचं ना लग्न ठरलं आहे. ओहो नाही हो, रागवायचं काय त्याच्यात? निखिल पाठक म्हणून आहेत. हो 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 मी सांगेन ना. नाही अगदी नक्की सांगेन. जी जी नमस्कार करतो. सुखी राहा. निखिल रमाल सांभाळ. सध्या ती शहाण्यासारखं वागायची प्रॅक्टिस करतेच आहे, पण तिला शहाणं करण्याची जबाबदारी तुझी. आलेच मी. मला एकदा गावालाही जाऊन आलं पाहिजे. अरे हो, दादा आणि जीजी येणार आहेत आपल्या गावाला. कशाला? कशाला म्हणजे काय, आपलं घर बघायला. बघण्यासारखं आणि दाखवण्यासारखं काही नाही आपल्या घरात. लपवण्यासारखंही काही नाही, जे आहे ते आपलं आहे. हो की नाही? बघ तू, हे दिवसही जातील, सगळं छान होईल. तुला खरंच असं वाटत? खात्री आहे मला. हे येशू, अशी का बसलीस? असच. हे असच म्हणजे
आता सवय करून घ्यायला हवी एकटं राहण्याची. का बुवा? बघता बघता या मुलींची लग्न होते, त्या जातील आपापल्या घरी. पण हे एक ना एक दिवस होणारच होत. मलाही ते सहज वाटलं होत, पण ते तितकं सहज नसतं हे आत्ता जाणवतंय. यशो, तू असा विचार का नाही करत की दोन मुलींसोबत आता आपल्याला दोन जावई सुद्धा मिळणार आहेत? मुलांसोबत सुना येतात, मुलींसोबत जावई नाही. मला सांगा, लग्नानंतर मी किती वेळा माहेरी गेले? प्रसन्नच्या वेळी मामा न्यायला आले तर डॉक्टर इकडचे म्हणून जाता आलं नाही. अगं बाई, तुझी गोष्टच वेगळी होती. ती कशी काय? तुला यशोधरा जयवंत व्हायचं होतं ना, म्हणून गुप्तेंच्या घरी जन्म घ्यावा लागला. खरंच यशो, तू आलीस तेव्हा हे घर सगळं कसं होतं? कशाला आकार नाही, रीत नाही, पण तू आलीस आणि सगळ्या वस्तू कशा अगदी जागच्या जागी लागल्या. आपले सगळे नातेवाईक अगदी आपली फजिती बघायला बसल्यासारखी. पण तू आलीस आणि या सगळ्या पसाऱ्याला अगदी घराचं रूप आणलंस. तेच तर म्हणते मी. हे भरलं घर आता सुन सुन होऊन जाईल. आता अशा पद्मा सुद्धा येत नाही इथे. अगं, एक दोन वर्षात प्रसन्न येईल घरी, शिवाय रेणू सुद्धा आहेच. वेळ कसा जाईल तुला कळायचं सुद्धा नाही. अशी समजूत काढू नका हो. बाईच्या जातीला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न नसतो. एकदा सकाळी पदर कमरेला खोचला की तो रात्रीपर्यंत पुरतो. प्रश्न सवयीचा आहे. या दोन मुली माझ्या आयुष्याचा हिस्सा बनून राहिल्या होत्या. यशू, पण त्या वेगळ्या झाल्यात असं तू का समजतेस? कारण त्या वेगळ्या होणार आहेत. नावापासून सगळं बदलणार आहे. मग हा बदल डोळ्याआड करून कसं चालेल? रेशन कार्ड वरचं नाव सुद्धा कमी करावं लागतं. पाण्यात उडी मारायच्या आधी बुडायची भीती वाटते ना, तसं झालंय तुझं यशू. यशू, पोकळी निर्माण होण्याची तुला भीती वाटते ना, मग तो बदल तू स्वीकार, तरच ती पोकळी तुला भरून काढता येईल. मला नाही कळायचं ते. अगं बाई, बस ग, बस. कामं पडलीत माझी. मग पडून देत. अरे, तुला कोण विचारणार आहे ही कामं झाली का ती कामं झाली का म्हणून? पानावर बसलात ना की विचाराल जेवण कुठे आहे. नाही विचारणार, बस. चल बाहेर जाऊ जेवायला. आज काय झालंय का एवढं? अहो, पण तुम्ही आत्ता घरी कसे? अगं, मला योगेशने बोलावलं. योगेशने? अगं, सकाळी गणूचा फोन आला ऑफिसला या म्हणून. मग मी निघणार एवढ्यात रमणचाच फोन आला की घरीच या निघून म्हणून. योगेश आलाय का? हो, दोघं वर बसलेत, पण मला काही बोलले नाहीत. तुला कसं बोलतील? मला बोलायचं असेल ना. ईशा, तुम्ही काय केलंय तुम्हाला बोलायला? हो, मी काय केलंय? अहो, पण तुम्ही जाऊन बघा तर खरं काय बोलतोय ते. अरे रमा, काय कसं वाटतंय? काय सांगू? जे वाटतंय ते सांग.
असं नाही रे सांगतायत. आणि तुम्ही कधी कुठली गोष्ट मुद्दाम सांगायची वेळच येऊ नाही दिलीत. सगळं तुम्हाला आधीच कळायचं. पण हे कोडं काही सुटलं नाही बुवा आपल्याला. कारण मलाच कोडं नाही पडलं. एकदा माणूस निवडायचा की परिस्थिती म्हटल्यानंतर मी माणूस निवडला. रमा एका गोष्टीची खात्री बाळगत, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. पण तरी एक सांगतो, पोहायची तयारी ठेव, वाहून जाण्याची वृत्ती ठेवू नकोस. काय समजतंय ना मी काय सांगतोय ते? समजतंय रे दादा. मग आता हिला समजाव, बघ कशी हिरमोसली होऊन बसली. अगं जीजी, काय झालं जीजी? काय नाही. काय नाही कसं? दादा तू सांग काय झालं. अगं अचानक रिकाम पण डोळ्यासमोर दिसायला लागले ना, त्याला घाबरली होती. रिकाम पण कसं येईल जीजी? उलट आमच्या दोघींची लग्न झाल्यावर अजून दोघांची जबाबदारी वाढेल तुझ्यावर. दादा तू योगेश दादाला भेटलास का? केव्हापासून विचारतोय तो. हो जातोय मी, म्हणजे मी जाणारच आहे. पण मी काय केलंय? मला वाटतं बंधार आठवडवरून काहीतरी झालंय. नीटचं काही मला कळलं नाही, पण रमण निखिलला काहीतरी सांगत होता. काय? तू बंधार आठवडला भेटला होतास का? हो. मग बंधार आठवड ऑफिसमध्ये गेला होता आणि योगेश दादाशी काहीतरी बोलणं झालं त्याचं, आणि त्यानंतर तडक योगेश दादा घरी आला. मी जाऊन बघून येतो काय झालंय ते. योगेश काय झालं, कशाला बोलवलं होतस? हे काय? ही कागदपत्र तुझ्याकडे कुठून आली? ही तू कोणाला दिली होतीस? दादा बंधार आठवड येऊन गेला, त्यांनी ही कागदपत्र परत केलीत. एवढी मोठी गोष्ट तू योगेशला न सांगता केलीस? या अशा मोठ्या गोष्टी न सांगताच करायच्या असतात. आणि सांगून तरी काय झालं असतं? अरे मी अडवलं असतो तुला दादा. आणि बंधार आठवडचं काय केलं असतं? बळाच्या जोरावर तुम्ही त्याला काढू शकला नसतात आणि भटवाडीचं स्वप्न तुमच्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. त्या स्वप्नांवर आता आमचाही अधिकार आहे. अरे पण या जमिनीच्या बदल्यात बंधार आठवड भटवाडीवरचा हक्क सोडायला तयार झाला होता, मग त्याला आता आणखी काय हवंय? त्याला काहीही नकोय दादा. म्हणजे काहीही न घेता बंधार आठवड भटवाडीवरचा हक्क सोडायला तयार झाला? हे कसं शक्य आहे? त्याला भटवाडीच्या सिक्युरिटी सेक्शनचं इन्चार्ज आपण करतोय, आणि त्याचबरोबर त्याला राहायला जागा, मंथली पेमेंट आणि इतर फॅसिलिटीज सुद्धा देणार आहोत. दादा हा ऐन तेजीमध्ये असलेला प्लॉट तू त्याला देशील असं त्यालाही वाटलं नव्हतं, पण ही कागदपत्र तू त्याच्या हातात दिलीस आणि त्यालाच उपरती झाली. खरं म्हणजे तो काहीच मागत नव्हता, पण मग योगेशनीच त्याला हा पर्याय सुचवला. पण दादा तू असं करायला नको होतंस. मग मी आणखी काय करायला हवं होतं योगेश, सांग ना. अरे तू असं भटवडीचा ध्यास घेऊन आमच्या सगळ्यांपासून तुटत चालला होतास. जितक्या अडचणी जास्त तितका तुझा अहंकार जास्त घट्ट होत चालला होता. ही कोंडी कुठेतरी फुटायला हवी होती. चला आता बंधार आठवड अखेर नमला. आता चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये. आता मस्तपैकी धडाक्यात भूमिपूजन उरकून टाकू
आणि त्यानंतर आपल्या दोन्ही मुलींचे साखरपुडे करून टाकू काय? अरे हो, आणि ते शिरोडकर साहेबांचं काय? एकदा जाऊन यायचं का दिल्लीला? आता शिरोडकरांची मंधळणी करण्याची काहीही गरज नाहीये दादा. भूमिपूजन तुझ्या आणि जीजीच्या हस्ते करायचं असं मी ठरवलंय. अरे काय बोलतोयस असं वेड्यासारखं? खरं तेच बोलतोय. अरे पण भूमिपूजन धडाक्यात करायचं ठरलंय ना? भूमिपूजन धडाक्यातच करायचंय. अरे मग त्यासाठी कोणीतरी मान्यवर नको का? आमच्या हस्ते करून काय होणार? तू दादा, भूमिपूजन तुझ्या आणि जीजीच्याच हस्ते होणार हे नक्की. हे बघ, आपण लोकांना घराची स्वप्न विकली, पण त्या स्वप्नांचं मांगल्य तुम्ही दोघांनी जाणून दिलं दादा. या वास्तूला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. नाही म्हणू नकोस प्लीज. आजपर्यंत माझे सगळे हट्ट पुरवलेस तू. हा, आणखी एक. अरे काय नाही रे, आई बाबांची आठवण आली. आई गेली तेव्हा तिच्या नजरेत काय भाव होते याचा अर्थ आज मला कळला. इतकी वर्ष जगडण्यात गेली, आता मिळालेला मोठेपण मिरवून घेतो. ए चला खाली चला, आपले दोन्ही जावई खाली वाट बघत बसले असतील. चला. मेघनात कुठे? इथेच कुठेतरी गेलेत, येतील इतक्यात. आता नाही ना खडूस वाटत मी. नमस्कार करूया. हो. अरे पुरे पुरे पुरे, सगळ्यांना मिळून एक नमस्कार पुरे. बरं चला, आता ग्रुप फोटोसाठी उभे राहूया. आशिष रेडी आहेस ना? हा ये चला. थँक्यू. ये ये. अरे जवळ या.